दरवर्षी मागच्या वर्षापासून आपण करत आहोत त्याचं मानपत्र आमच्या आदरणीय मॅडम प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांना दिलेले आहे. सत्य की जय हो मॅडम. आपण विद्यार्थी दशेपासूनच सत्यशोधक विचाराच्या मार्गाने वाटचाल सुरू केली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे अध्यापन करत आपण सत्यशोधक विचारधारेला केंद्रस्थानी ठेवून परिवर्तनाच्या चळवळीच्या अग्रभागी राहिलात. सातत्याने सत्याचा जागर करत दांभिक व शोषक व्यवस्थेविरोधातील विद्रोही कृती करत राहणे हा आपला बुद्धिवादी बाणा आहे. आपण राबवत असलेली विद्रोही सांस्कृतिक चळवळ व्यवस्थेतील कुरूपतेला नाकारून मानवनिष्ठ अशा नवसंस्कृतीची निर्मिती करू पाहणारी आहे. आपण क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीच्या माध्यमातून सत्यशोधक प्रबोधनाचा सतत जागर करीत असता सत्यशोधक स्त्रीवादाचा पुरस्कार करता करत सत्यशोधक जागरण या मासिकाद्वारे आपल्या आपण गेल्या 15 वर्षापासून अव्याहतपणे प्रबोधन परंपरा सुरू ठेवलेली आहे. दिनांक 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन ही आपली भूमिका समाजाला योग्य सांस्कृतिक दिशा दाखवणारी आहे. सत्यशोधक डॉक्टर विश्राम रामजी घोले या पुस्तकापासून ते राज्यघटना फेर अडव्या मागील राजकारण यापर्यंत आपण लिहिलेली विविध पुस्तके समाजासमोर समतावादी बुद्धिवादी अशा वैचारिक दृष्टिकोनाची रुजवणूक करतात त्यांच्या पुढे ठेवतात. प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेतील दोष दिग्दर्शित करतात. समाजासमोर सत्यशोधकी जीवनदर्श ठेवतात. स्त्रीदास्यमुक्तीची उज्ज्वल दिशा दाखवतात. भारतातील विषमतावादी जाती व्यवस्था हा तर भारतीय जनमानसाला लागलेला भयंकर असा महारोग आहे. हा महारोग प्रामुख्याने बेटीबंदीच्या चालीने पिढ्यानपिढ्या टिकून ठेवलेला आहे. मनामनात भिनलेले जातीचे रोग जंतू संपविण्यासाठी व जातीची प्रतिशील दिशा दाखवण्यासाठी आपण संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलेल्या कॉम्रेड किशोर ढमाले सरही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आहेत पण बहुतेक वेळ होईल त्यांना यायला. यांच्याशी आंतरजातीय विवाह केलात. शेकडो तरुण तरुणीचे सत्यशोधक विवाह घडवून आणून बहुजन समाजाला सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करण्याची कृतिशील भूमिका घेतली. विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती मिळावी. ओबीसी विद्यार्थ्यांना मंडल कमिशननुसार शिष्यवृत्ती मिळावी. मुलींसाठी सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभारावीत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये दलित आदिवासी भटके विमुक्त आणि स्त्रिया यांच्या अस्सल जीवनानुभवावर आधारित पाठ्यक्रम असावेत. जयपूर हायकोर्टातील मनूचा पुतळा हटवावा इत्यादी अनेकविध मागण्यासाठी आपण केलेली आंदोलने महत्त्वपूर्ण अशी आहे. सत्यशोधक समाज प्रतिष्ठान शाखा नांदेडतर्फे समाज परिवर्तनाला गतिमान करणाऱ्या आपल्या कार्याची नोंद घेऊन आपणास सत्यशोधक समाजकार्य राज्य पुरस्कार 2024 देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. आपण हा पुरस्कार स्वीकारल्यामुळे बहुजन समाजातील नव्या पिढ्यांना समाज परिवर्तनाच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची प्रेरणा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आपले आयुष्य आरोग्य उत्तम राहो आणि इथून पुढच्या काळातही आपल्या हातून खूप मोठे समाजकार्य घडत राहो ही मंगल कामना. सत्य की जय हो.